नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की ग्रुप डाटामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढतात. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशन, त्याला म्हटलं जातं SD म्हणजेच सिग्मा, आणि तो कसं कॅल्क्युलेट करतात हे आपण रो डाटामध्ये पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत अनग्रुप डाटामध्ये हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेटेड अनग्रुप डाटा. त्याच्यासाठीचा मी सुरुवातीला पाहतो सांगतो तुम्हाला फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला तर एकदम सोपा असा फॉर्म्युला आहे जो आता आपण रो डाटा मध्ये पाहिला होता, अगदी तसा थोडासा फक्त वेगळा असणारा हा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट वर्गमुळामध्ये समेशन FX summation FX upon N summation FX square upon N square आहे minus bracket मध्ये summation FX upon N bracket complete raised to square. समेशन FX चा वर्ग छेद N वजा कंसात समेशन FX छेद N कंसाचा वर्ग आणि या सगळ्यांना वर्गमूळ, अशा स्वरूपामधला तो फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण कशा प्रकारे स्टँडर्ड डेव्हिएशन काढतात ते पाहणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेच आपण सुरुवात करूयात स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढलं जातं ते पाहण्यासाठी. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एक नंबरचं उदाहरण घेऊयात. उदाहरण घ्या, मीही तुम्हाला सांगतो उदाहरण एकच मिनिटामध्ये. द फॉलोइंग डाटा घेऊ. The mark of 50 students. इथे दिलेला आहे आपल्याला मार्क, हे सांगितलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट, त्याला आपण काय म्हणत असतो F. आणि याला म्हणणार आहे आपण एक्स एफ एक्स. आपण मार्क्स बघूयात. 10, 20, 30, 40, 50 आणि नंबर ऑफ स्टुडंट 5, 15. इथे पण 15 आहेत, 10 आणि 5. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करायचं लगेच पाहू. हा अनग्रुप डाटा दिलेला आहे, याच्यामध्ये एक्स आणि एफ अशा दोन प्रकारामध्ये आपल्याला गणित दिलेलं असतं. एक्स मध्ये एकच सिरीज असते, इथे दोन सिरीज असतात. एक असती एक्स ची आणि दुसरी असती एफ ची म्हणजेच फ्रिक्वेन्सीची. अनग्रुप मध्ये कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कंपल्सरी कॉलम करावा लागतो, तो म्हणजे FX. FX म्हणजेच काय, हा F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि X म्हणजे क्लासचा किंवा मार्क्सचा जो काय कॉलम दिलेला असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतो, गुणाकार करायचा असतो. गुणाकार करायला सुरुवात करू. पहा गुणाकार कसा करायचा. 10 × 5 = 50, 20 × 15 300, 30 × 15 450, 10 × 40 400 आणि 50 × 5 250. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल हा आपण FX चा कॉलम करत असतो मीन काढत असताना.
आणि मीन काढत असताना आपल्याला अनग्रुप मध्ये हा आपण इफेक्टचा कॉलम करत होतो सेम अगदी तसाच आता आपण केलेला आहे. आता याच्यामध्ये हा इफेक्टचा कॉलम झाल्यानंतर यांची टोटल करून घ्यायची. तर पहा टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजेच एफ एफ ची स्टुडंट जी यांची टोटल येईल 30, 40, 50. किती टोटल येईल? 50. यांची टोटल केली तर यांची टोटल येईल 1450. करून पहा मी सांगतोय म्हणून लिहू नका. आपल्याला आणखीन एक कॉलम करावा लागेल तो म्हणजे एफ एक्स स्क्वेअर. तो मी करून घेतो एकच मिनिटामध्ये. एफ एक्स स्क्वेअर एफ एफ एक्स स्क्वेअर 50 चा वर्ग. 50 चा स्क्वेअर करायचा आहे 50 असं तुम्हाला वाटेल पण तसं नाहीये. कसं आहे पहा इथे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर सांगितलेला नाही, एफ एक्सचा स्क्वेअर सांगितलेला नाहीये, एफ एक्सचा स्क्वेअर आहे. एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे एफ एकच आणि हा एक्सला मल्टिप्लिकेशन. थोडक्यात समजून घ्या कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा हा एफ एक्सचा जो कॉलम आहे याचा आणि हा एक्सचा जो कॉलम आहे या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा आहे. आणि ते कुठे घ्यायचं आहे? इथे घ्यायचं आहे. म्हणजे हा जो तिसरा कॉलम आहे तिसरा कॉलम आणि पहिल्या कॉलमचा गुणाकार करून इथे घ्यायचा. 10 गुणिले 50 500, 20 गुणिले 300 6000, 30 गुणिले 450 13500, 40 गुणिले 400 16000, 50 गुणिले 250 12500. आणि यांचीही टोटल करायची, याची टोटल येईल 48500. टोटल आलेले आहेत आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे ते आपण आता कॅल्क्युलेट करून घेतलेले आहे. एवढेच कॉलम कॅल्क्युलेट करावे लागतात. मग आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला लिहू. एस डी म्हणजे सिग्मा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? तर एफ एक्स समेशन एफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एफ एक्स अपॉन एन ब्रॅकेट ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या सगळ्यांना अंडर रूट. हा फॉर्म्युला आजच्या आजच पाठ करायचा म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला येईल. हा फॉर्म्युला पाठ केला की आपल्याला सोडवणं एकदम सोपं जाईल. याच्यात आता किमती टाकायच्या समेशन एफ एक्स स्क्वेअर 48500 छेद एन एन आलेलं आहे. पहा आपण एन म्हणजे इथं काय असतो? फ्रिक्वेन्सीची टोटल. एन आलेली आहे 50 मायनस ब्रॅकेट मध्ये समेशन एफ एक्स 1450 अपॉन एन किती आहे? 50 ब्रॅकेट कम्प्लीट आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या सगळ्यांना काय? अंडर रूट वर्गमूळ. नेक्स्ट स्टेपला या दोघांचा भागाकार करायचा. 48500 भागिले 50 970 वजा पुढे 1450 छेद म्हणजेच भागिले 50 ते येईल 29. त्याला ब्रॅकेटच ठेवूयात आपण सध्याला. 29 ब्रॅकेटचा वर्ग आणि याला वर्गमूळ. पुढे आपण त्याचा वर्गमूळ काढू. 970 वजा 29 चा वर्ग काढायचा आहे तो वर्ग काढून घ्या. तो येईल 841 याचा वर्गमूळ. वजाबाकी करायची. 841 970
वजा 841 हे जर केलं तर ते येईल तुमचं 129 आणि याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ काढायचं आहे, वर्गमूळ काढा 11.3578, 11.3578 सिग्मा मिळालेला आहे आपल्याला 11.3578. सगळ्यांना समजला असेल की अनग्रुप डाटा मध्ये स्टँडर्ड डेविएशन काढत असताना कशा प्रकारे काढलं जातं. स्टँडर्ड डेविएशन आलेला आहे 11.3578. सेम अगदी अशाच स्वरूपाचं आणखीन आपण एखादं गणित घेऊ. आज तीन गणित घेऊ अनग्रुप डाटाचे आणि मग आपण थांबू. त्यासाठी दुसरं गणित घ्या. दोन नंबरचं गणित आहे. आपल्याला दिलेला आहे एक्स आणि एफ. एक्स दिलेला आहे 0, 1, 2, 3, 4, 0, 1, 2, 3 आणि 4. एफ दिलेला आहे 20, 12, 8, 3, 2 आणि आपल्याला स्टँडर्ड डेविएशन काढायचं आहे, सिग्मा काढायचा आहे. सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉलम करावा लागेल तो म्हणजे एफ एक्स. एफ एक्स म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचा गुणाकार 0. 1 गुणिले 12 12, 8 गुणिले 2 16, 3 त्रिक 9 आणि 4 दुणे 8. पुढचा कॉलम करायचा आहे एफ एक्स स्क्वेअर. एफ एक्स स्क्वेअर म्हणजे याचा आणि याचा गुणाकार 0 गुणिले 0 0, 12 गुणिले 1 12, 16 गुणिले 2 32, 9 गुणिले 3 27, 8 गुणिले 4 8 32. आता आपण टोटल करू. या टोटलला आपण म्हणतो एन. यांची टोटल करायची 20 अधिक 12 अधिक 8 अधिक 3 अधिक 2. यांची टोटल आलेली आहे 45. 45 एफ एक्स, एफ एक्स 0 अधिक 12 अधिक 16 अधिक 9 अधिक 8 यांचा गुणाकार केला, यांची बेरीज केली तर ती सुद्धा येते 45च. 45 लास्टच्या कॉलमची टोटल करायची. लास्टच्या कॉलम म्हणजे 12 अधिक 32 अधिक 27 अधिक 32 यांची टोटल केली, ती 103. सगळं टोटल झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला घेऊयात आणि कॅल्क्युलेट करूयात. एस डी इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू समेशन एफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एफ एक्स अपॉन एन ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या सगळ्यांना अंडर रूट. हा झाला फॉर्म्युला लिहून. आता किमती टाकू आणि सॉल्व्ह करू. समेशन एफ एक्स स्क्वेअर, समेशन एफ एक्स स्क्वेअर म्हणजे शेवटच्या कॉलमची टोटल आली होती 103 छेद भागिले एन आहे 45 वजा समेशन एफ एक्स आलेला आहे तो पण 45च आहे, 45 छेद 45च आणि यांचा वर्गमूळ. यांचं काय करायचं, आपला वर्ग करायचा आहे. पुढे एकशे तीन छेद 45 हा भागाकार करायचा. 103 भागिले 45 2.2888 वजा 45 भागिले 45 म्हणजे 1, 1 चा वर्ग. वर्गमूळामध्ये नेक्स्ट 1 चा वर्ग 1च येतो म्हणून 2.2888 वजा 1, 1.2888 चा वर्गमूळ. 1.2888 चा वर्गमूळ 1.1352. 1.1352 किती सोपा आहे पहा, एकदम सोपा आहे. फक्त काय करायचं, जरा लक्षपूर्वक हा जो चार्ट आहे हा चार्ट व्यवस्थित करायचा. तुम्हाला एफ
एक्स हा दिलेलाच असतो, एफ एक्स करायचं आपल्याला माहिती आहे कसं केलं जातं, आपण मीन मध्ये पाहिलेलं आहे. आणि फक्त एफ एक्स स्क्वेअर करत असताना शेवटचा कॉलम आणि पहिला कॉलम यांचा गुणाकार करायचा असतो, याचा डायरेक्ट स्क्वेअर करायचा नाही. हा शेवटचा कॉलम आणि हा या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचा. अशा प्रकारे आपण पाहतोय की अनुग्रुप डाटामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढतात. आणखीन एक उदाहरण घेऊ आणि मग पुढे जाऊ. तीन नंबरचं पहा, अगदी अशा स्वरूपाचं घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. एक्स दिलेला आहे आपल्याला, एक्स दिलेला आहे आणि एफ दिलेला आहे. एक्स मध्ये 2, 4, 6, 8 आणि 10. एफ मध्ये 2, 4, 14, 8 आणि 2. आणि आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल एफ एक्स. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 × 2 = 4, 4 × 4 = 16, 6 × 14 14 × 6 = 84, 8 × 8 = 64, 10 × 2 = 20. यांचं काय करावं लागेल आता आपल्याला, याच्यानंतर आणखीन एक कॉलम करावं लागेल. एक कॉलम करून घ्या, एफ एक्स स्क्वेअर. एफ एक्स स्क्वेअर पहिला कॉलम आणि शेवटचा कॉलम म्हणजे तिसरा कॉलम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एफ एक्स स्क्वेअर. एफ एक्स आणि स्क्वेअर, स्क्वेअरचा आपण डबल मल्टिप्लिकेशन करतो म्हणून स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर आहे एफ सिंगल आणि एक्स दोन वेळा, म्हणून आपण काय करतो या दोघांचा गुणाकार करतोय. पाम 4 × 2 = 8, 16 × 4 16 × 4 = 64, 84 × 6 = 500, 64 × 8 = 512 आणि 20 × 10 = 200. आता या सगळ्यांची बेरीज करायची. 8 + 64 + 504 + 512 = 200, 1288. 4 + 16 + 84 यांची पण बेरीज करायची. 4 + 16 + 84 + 64 + 20 188. फ्रिक्वेन्सीची 2 + 4 + 14 + 8 + 2 = 30. पहा आपण शेवटच्या तीन कॉलमची टोटल करतो, एक्सची टोटल करत नाही. आता आपल्याला सगळं काही फिगर्स मिळालेले आहेत, आता आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो. त्यासाठीचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपण लिहू. स्टँडर्ड डेव्हिएशन SD = σ = फॉर्म्युला आहे त्याचा, समेशन एफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एफ एक्स अपॉन एन ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर आणि यांना अंडर रूट. समेशन एफ एक्स स्क्वेअर 1288 छेद एन आहे 30 वजा 188 छेद 30 ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर आणि यांना अंडर रूट. 1288 / 30
43 वजा 188 भागिले 30 ते येतं 6.2666 याला कंस करायचा कारण त्याचा आपला वर्ग करावा लागतो आणि शेवटपर्यंत वर्गमूळाचं चिन्ह ठेवायचं इज इक्वल टू आधी आपण स्क्वेअर करून घेऊ 42.9333 वजा 39.27 11 वर्गमूळ वजाबाकी करायची तीन पॉइंट सहासष्ट एकवीस तर वर्गमूळ काढायचं आहे 1.9136 पहा स्टँडर्ड डेविएशन आलेला आहे आपला 1.9136 इथे आपण कंपल्सरी डायरेक्ट मेथडनीच फक्त आपण हे फॉर्म्युला टाकून गणित सॉल्व्ह करतो इथे डेविएशन मेथड यूज करत नाही कारण हे परीक्षेला शक्यतो येत नाही डेविएशन मेथड इथे सुद्धा आपल्याला यूज करता येते पण त्यासाठी भरपूर कॉलम कॅल्क्युलेट करावे लागतात परीक्षेला हे आपल्याला डायरेक्ट मेथडनी किंवा इनडायरेक्ट किंवा डेविएशन मेथडनी आपल्याला असं काही स्पेसिफिक सांगितलेलं नसतं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणित हे सॉल्व्ह करावं लागणार आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आता अनग्रुप डाटामध्ये स्टँडर्ड डेविएशन कसं काढतात हे आपण पाहिलेलं आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ग्रुप डाटामध्ये स्टँडर्ड डेविएशन कसं काढतात तेव्हा आता आपण इथे थांबूया धन्यवाद.